नमस्कार मंडळी. वीकेंड तेच तेच मॉल फिरून हॉटेलिंग करून जर बोर झाला असाल, काहीतरी चेंज हवं असेल, तर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक असे ठिकाण जेथे तुम्ही मातीशी कनेक्ट होऊ शकता, हिरव्यागार शेताची सैर करू शकता. मॉलमधील स्वीट कॉर्नला कंटाळलेल्या आपल्या लहानग्यांना खरोखरचं कणीस कसं असतं दाखवू शकता, निसर्गाची ओळख करून देऊ शकता. चला तर मग सुरुवात करूया आपली ही सफर या खास व्हिडिओमधून. बोरकर फार्म्स पुण्याजवळ ॲग्रो टुरिझम आणि हुरडा पार्टीसाठी सर्वोत्तम ठिकाण हे आहे पुणे जेजुरी रस्त्यावर सासवड येथे वीर फाट्याजवळ, पुण्यापासून 30 तर हडपसरपासून 22 किलोमीटर अंतरावर. आत प्रवेश करताच समोर गेटवरचे वारली पेंटिंगची नक्षी लक्ष वेधून घेते. आतमध्ये 24 एकरात पसरलेला बोरकर फार्मचा हिरवागार परिसर डोळ्यांना सुखावतो. शेतामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, ज्वारी, बाजरी, गहू यांसारख्या पिकांबरोबरच सर्व बाजूंनी भल्या मोठ्या झाडांनी परिसर वेढलेला आहे. ॲग्रो टुरिझमची मजा घेण्यासाठी पुण्या मुंबईवरून आलेले पाहुणे जेवण करून मस्त गप्पा मारत पत्ते खेळत बसलेले आहेत. येथेच आम्हाला बोरकर फार्मचे मन मिळाऊ मालक शशिकांत बोरकर भेटले. बोरकर काकांनी आम्हाला संपूर्ण फार्मही फिरून आणले आणि फार्मबद्दल माहिती सांगताना काका म्हणतात, तर मंडळी आपण आहोत बोरकर फार्म्स या हुरडा पार्टीसाठी आपण येथे आलेलो आहोत आणि आपल्या समोर आहेत शशिकांत बोरकर काका, जे आपल्याला या बोरकर फार्म्सची माहिती देतील. तर काका काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी शशिकांत बोरकर. माझी सासवड येथे शेती आहे, शेतकरीच आहे मी. आणि शेतीची आजवरची परिस्थिती पाहून नवीन काहीतरी संकल्पना, शेतीला उत्पन्न जोड उत्पन्न मिळेल या दृष्टिकोनातून मी कृषी पर्यटन केंद्र 2011 साली इथे सुरू केलं. ही संकल्पना नवीन होती त्यावेळी, अगदी थोड्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, पुण्याच्या आसपास तर नव्हतीच, महाराष्ट्रामध्ये नेरळ या ठिकाणी भरसाळे डॉक्टर यांनी कृषी संकल्पना, कृषी पर्यटन केंद्र ही संकल्पना राबवली आणि त्याला चांगला रिस्पॉन्स आहे हे मला माहिती आहे. त्याची तीच संकल्पना धरून 2011 साली कृषी पर्यटन केंद्र माझ्या शेती आणि सासवडच्या तिथे शेती करत असताना याला रोडचं उत्पन्न मिळावं म्हणून पर्यटन केंद्र सुरू केलं. त्यावेळी कल्पना नवीन होती आणि कृषी पर्यटन सुधारकांना कुरडा पार्टीला जोड द्यावी या दृष्टिकोनातून 2011 साली छोट्या प्रमाणात एका चिंचेच्या झाडाखाली मी शनिवार रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी, सरकारी सुट्टीच्या दिवशी शहरातील लोकांना बोलून जेवण द्यावं लागलं, देऊ लागलो, पोट्याची चव त्यांना देऊ लागलो. त्याला चांगला रिस्पॉन्स अगदी वाढत गेला. पूर्वी अगदी सुरुवातीला चिंचेच्या झाडाखाली 70-80 लोकांना बोलून मी जेवण द्यायचो, पोटा द्यायचो, काही त्याला इन्फ्रास्ट्रक्चर काहीच नव्हतं, किचन नव्हतं, बाथरूम नव्हतं, तरीसुद्धा लोकांनी रिस्पॉन्स दिल्यामुळे हळूहळू त्यात सुधारणा करत गेलो. 14-15-16 तो वाढतच गेला. त्याला डायनिंग हॉल, किचन हॉल, इतर ज्या प्राथमिक गोष्टी इथल्या देत घेऊन लोकांचा रिस्पॉन्स त्यातल्या पुणे आणि मुंबई या ठिकाणाहून भरपूर मिळत होता. आणि माझे पाहूनही मला आनंद वाटतो की त्यानंतर इतर शेतकऱ्यांनाही ते संकल्पना राबवायला सुरुवात केली. बरेच सोलापूर रोड, सातारा रोड आणि पुरंदरच्या आसपासचे शेतकरी पाहायला येऊ लागले आणि त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कृषीरोपणा माझ्यापेक्षा अगदी सुधारित पद्धतीने राबवली आणि त्याला आता हुरडा पार्टीचं कन्सेप्ट इतकं जनरल झालेला आहे आणि लोकांना ती थीम आवडू लागले याचा मला आनंद वाटतो. आणि ही संकल्पना माझा पुढाकार होता याचाही मला अभिमान वाटतो. धन्यवाद. माझं फार्म बोरकर फार्म सासवड येथे आहे. अजूनही नवीन संकल्पना राबवण्याचा विचार आहे, त्या घेऊन लवकरच तुमच्या पुढे. धन्यवाद.
धन्यवाद काका। पामच्या किचनमध्येही आम्ही फेरफटका मारला। अतिशय स्वच्छ आणि टापटीप असे किचन येथे पाहायला मिळते। येथे आम्हाला बोरकर काकूही भेटले। वांग्याची भाजी, भात, पिठलं, मटकी, कोशिंबिरी, चटणी, लोणचं आणि जिलेबी। बर, दररोज तुम्ही हे जेवण असतं? यानंतर पिठलं, भाकरी, मटकीची भाजी, शेंगदाण्याची चटणी, वांग्याची भाजी, पापड, कोशिंबीर असा खास गावरान शैलीतील जेवणाचा मनसोक्त आनंद घेतला। काका आणि काकू अगदी आग्रह करून सर्वांना हवे नको ते पाहत होते। हा पाहुणचार नक्कीच मनाला सुखावतो। मंडळी, ॲग्रो टुरिझम बरोबरच येथे तुम्ही हुरडा पार्टीचाही आनंद घेऊ शकता। परिसरातील एक प्रसिद्ध हुरडा पार्टीचे ठिकाण म्हणजे बोरकर फार्म्स। शेतामध्ये नांगरणे, बैलगाडी चालवणे इत्यादींचाही अनुभव येथे घेऊ शकता। येथे आम्हाला खास अमेरिकेवरून आलेले एक जोडपे भेटले। चला पाहूयात, पाहुणे काय म्हणतात ते। तर मंडळी, आपल्या बरोबर हुरडा पार्टीमध्ये आहेत अमेय आणि धनश्री। हे खास US वरून आलेले आहेत। ते आता हुरडा पार्टीमधला त्यांचा अनुभव आपल्याला सांगतील। तर अमेय, धनश्री, काय सांगाल तुम्ही? हुरडा पार्टी फक्त ऐकूनच माहीत होतं, बट आता बरीच वर्ष अमेरिकेत राहून फक्त सोशल मीडियावरतीच हुरडा पार्टीचं व्हिडिओज बघितले होते, बट पहिल्यांदाच आज येऊन त्याचा आस्वाद घेण्याचा चान्स मिळाला। आणि ते जेवणही चांगलं होतं, चुलीवरचे भाकरी, आपले घरगुती भाज्या, कोशिंबीर, सर्व प्रतिम, आणि चांगलं खेळतं वारं आहे त्याच्यामुळे भूकही चांगली लागते, जेवणही पचतं आणि एकदम गावी आल्यासारखं चांगलं फील येतं। शहराजवळच आहे आणि गावी आल्यासारखं। आम्ही जसं म्हटलं तसं अगदी पुण्यापासून अर्ध्या तासाच्या अंतरावरती आंबाईमध्ये बाजेवरती झोपायला वगैरे मिळतं आणि मस्त वारा असं शहरात मिळत नाही, US ला मिळत नाही, जे की आम्ही खूप मिस करतो। ते येऊन आम्हाला US ला थोडा पुण्यात पण मिळत नाही, US खूप लांबची गोष्ट झाली। आपण शहरात अंगणात वगैरे बास टाकून झोप नाही, पुण्यामध्ये अंगण नाही आता, मिसकन्सेप्शन, पुण्यामध्ये अंगण नाही राहिलेलं आता कुठेही। चलो, थँक्यू। फार्म पासून जवळच भेट देण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत। खंडोबाचे जेजुरी मंदिर, पुरंदर किल्ला, बालाजी मंदिर, नारायणपूरचे दत्त मंदिर, संगमेश्वर, बटेश्वर, भुलेश्वर, मल्हारगड अशी अनेक ठिकाणे आपल्याला आजूबाजूच्या परिसरात पाहायला मिळतील। 2 दिवसांच्या पुरंदरच्या भ्रमंतीचा प्लॅन करून तुम्ही ही सर्व ठिकाणे कव्हर करू शकता। तर मंडळी, एक संपूर्ण दिवस ॲग्रो टुरिझमचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांचे आवडते ठिकाण बनलेलं आहे सासवडचं बोरकर फार्म्स। रोजच्या धावपळीतून क्षणभर विश्रांती घेण्यासाठी, मातीशी परत जोडण्यासाठी या बोरकर फार्म्सला भेट द्या। अप्रतिम हुरडा पार्टीत आपल्या प्रियजनांबरोबर मजा करा आणि आनंद पसरवा। काय मंडळी, मग देणार ना भेट? आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला, आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आपले मराठी मॅटर।